नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात 100 महत्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। भाजपच्या आमदारांना आता अजित पवार व महायुतीमध्ये नकोसे, लोकसभेत फटका बसल्याचे भाजपच्या काही आमदारांचं मत। सूत्रांची माहिती, अजितदादा गटाची नेते भाजपला उमेदवार मिळाल्याचं देखील नसल्याचा आरोप आहे। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सोबत होते, मात्र कार्यकर्ते नाही। लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा रोष राष्ट्रवादीवर, भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांचं बैठकीत एकमत। सूत्रांची माहिती, शिंदेंना शह देण्यासाठी दादांनी घेतलं सोबतच डाव आता उलटलाय। जागावाट पाहत भाजपनं शिंदे गट दादा गटाला बुक्क्यांचा मार दिला। आमदार बच्चू कडूंची भाजपावर जोरदार टीका। अजित पवारांमुळे फटका बसला नाही तर काही भाजप लोकप्रतिनिधींच्या वेताल वक्तव्याचा लोकसभेत फटका। संघ आणि भाजपच्या बैठकीतील चर्चेवर रुपाली पाटलांची टीका। माढा मतदारसंघात राष्ट्रवादीनं महायुतीचा धर्म पाळला नाही। भाजपच्या शिष्टमंडळानं पश्चिम संघटन मंत्र्यांकडे अहवाल सोपवला। रणजितसिंह मोहिते पाटलांच्या निलंबनाची देखील मागणी। छगन भुजबळांच्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये चलबिचल। भुजबळ ठाकरेगडाची बाजू घेत आहेत, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस ऍक्शन मोडवर। मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली 25 जूनला काँग्रेसची दिल्लीत बैठक। प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार। शोषित पीडित लोकांचे पक्ष भाजप आणि मोदींनी तोडले। शोषित पीडितांचे पक्ष तोडले तरी आम्ही त्यांना सांभाळून घेतलंय, नाना पटोलेंचं वक्तव्य। नाना पटोले लहान आहेत, नाना पटोलेंच्या वक्तव्यावर राऊतांचा पलटवार। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर। 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान। उमेदवारांना आता 3 जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येणार। पोस्टल मतांनी वाचवलाय ठाकरेगडाच्या आरोपांना रवींद्र वायकरांचं उत्तर। प्रक्रिया सुरू असताना विजयाची घोषणा कुणी केली, वायकरांचा सवाल। वायकर निवडणूक हरले म्हणून त्यांनी विजय चोरला। वायकर लोकसभेत जाणार नाहीत, सगळा बोगस कारभार, राऊतांची टीका। तर सीबीआयच्या भीतीनं वायकर ठाकरेगडातून पळून गेले, राऊतांचा आरोप। मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी विनोद तावडे मैदानात। अनिल परब यांना पराभूत करण्यासाठी तावडेंची विशेष रणनीती। तावडेंकडून एका कार्यकर्त्याकडे 25,000 मतांची जबाबदारी। अमित शहांच्या वक्तव्याविरोधात इंडिया आघाडी, सेबीकडे तक्रार। अमित शहांच्या स्टॉक मार्केट संदर्भातील वक्तव्यावरून इंडिया आघाडी आक्रमक। अकोल्यात कार्यकर्त्यांना नाना पटोलेंचे पाय धुतले, व्हिडिओ व्हायरल। पटोलेंनी स्वतः संत समजू नये, कार्यकर्त्याला नोकर समजू नये, मिटकरींचा निशाणा। तर कार्यकर्त्यांना पायावर पाणी टाकलं, मी स्वतः पाय धुतले, गावामध्ये नळ नसल्यानं कार्यकर्त्यांना पायावर पाणी टाकलं, नाना पटोलेंचं स्पष्टीकरण। उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची पाहणी। जुलै अखेर बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं बांधकाम पूर्ण होईल, उद्धव ठाकरेंची माहिती। राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी लढत नव्हते, त्यांनी जयंत पाटील आणि बंटी पाटलांना लिहून दिलं होतं की मी तुमचाच गुलाम राहणार। माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टींवर टीका। क्रिकेट आणि इतर खेळांच्या माध्यमातून पाकिस्तानचे टी शर्ट भारतात विकून पैसे कमावणाऱ्या कंपन्यांवर आणि खरेदी करणाऱ्यांवर नागरिकांवर कारवाई करा, मनसेची मागणी। अमरावतीत भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात तक्रार दाखल। सोमय्यांनी अमरावती विधानसभेच्या मतदारांना जिहादीत संबोधलं होतं। सोमय्यांचं वक्तव्य हा लोकशाही आणि निवडणूक आयोगाचा अपमान, काँग्रेसचा आरोप। सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली। असंघटित कामगार विकास आयुक्तपदी मुंढे यांची बदली। शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी कोल्हापुरात सर्वपक्षीय मोर्चा। लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध। तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांकडून निदर्शनं। हिंगोलीत शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध। कसदार बागायती जमीन महामार्गासाठी आता दिल्या जाणार नाहीयेत, जमीन दिल्यास आम्ही भूमिहीन होऊन जाऊ, शेतकऱ्यांची भावना। आरक्षण असतानाही ओबीसींचा लढा सुरू। ओबीसी नेते मराठा समाजाबाबत विष ओकत आहेत, मनोज जरांगे पाटलांचा आरोप। तर मराठा समाजही आरक्षणासाठी एकत्र येणार, जरांगेंची प्रतिक्रिया। फोडा आणि झोडा हे जरांगेंचं राजकारण। भुजबळांना टार्गेट करून जरांगे धनगरांना भाऊ म्हणतात, लक्ष्मण हाकेंची जरांगे पाटलांवर टीका। दुसऱ्यांची भांडणं विकत घेण्यासाठी काहींना सवय लागली, मनोज जरांगेंचं लक्ष्मण हाकेंना उत्तर। एसटी प्रवर्गात धनगर समाजाचा समावेश करा। धनगर समाजाच्या आरक्षणासाठी अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी यशवंत सेनेकडून पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा। आदिशक्ती मुक्ताईचा आषाढी वारी पालखी सोहळा सुरू। सकाळपासून टाळ मृदुंगाच्या गजरात, भाविकांची मांदळी, मूर्तीला खजुराची आरास। संत सोनाजी महाराजांच्या पालखीचं बुलढाण्यामधून पंढरपूरमध्ये आता प्रस्थान झालं। भाविकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पालखीचं प्रस्थान। पुण्याच्या शिक्रापूरमध्ये राजमाता जिजाऊ यांच्या पालखीचं दिमाखात स्वागत, मोठ्या जल्लोषात नागरिकांकडून पालखीचं स्वागत।
सांगलीच्या जत तालुक्यातील पूर्व भाग गुढी आवाजानं आता हादरलेला आहे, तर 4 ते 5 सेकंदामध्ये 2 वेळा जमिनीच्या भूगर्भामधून मोठा आवाज आला. परिसरात भीतीचं वातावरण. कल्याण डोंबिवलीमध्ये अतिधोकादायक झाडाचा प्रश्न. इराणीवर पावसाळ्याच्या तोंडावर निवेदन देऊन झाडं तोडली जात नसल्यानं नागरिक संतप्त. भर पावसात नवी मुंबईतील करंजेवाडी यांच्या नियमित पाण्यासाठी आता भव्य मोर्चा काढण्यात आला. अपुऱ्या आणि अनियमित पाणी पुरवठ्यानं नागरिक त्रस्त. कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये हाणामारी, वाहनाला कट लागल्याच्या रागात दोन्ही वाहनांमध्ये चालकांमध्ये वाद झाले, दोघे पोलिसांच्या ताब्यात आहेत. भिवंडीची नाले सफाई कागदावरच, गटारी तुडुंब भरलेल्याच नागरिकांमध्ये नाराजी. नीट प्रकरणी नव्यानं दाखल झालेल्या याचिकेवर 8 जुलैला सुनावणी होणार. नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याविरोधात काँग्रेस आक्रमक. संभाजीनगरच्या क्रांती चौकात काँग्रेसचा मोर्चा. चंद्रपुरात नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याविरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर, गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विद्यार्थ्यांचा मोर्चा. राज्यात पावसाची प्रतीक्षा, चांगलाच पाऊस आठवड्याभरानंतर पडण्याचा अंदाज, तर मुंबईत मात्र पावसाचा अंदाज. खान्देश, विदर्भात मान्सून काही भागात नाहीये. वर्ध्याच्या समुद्रपूरमधील शिवणी शिवारामध्ये वीज पडल्यानं शेतातील मोठा आता पूर्ण गाठा जळून झालेला आहे आणि गोठ्यातील शेती उपयोगी साहित्य नुकसान झाल्याची माहिती मिळते. नागपुरात 1.5 तास झालेल्या पावसानं दणादण शहराच्या अनेक भागातील झाडं उन्मळून पडली. सखल भागात पाणी साचल्यानं मनपाच्या मान्सूनपूर्व कामांवर प्रश्नचिन्ह. नागपुरात पावसाचं पाणी घरात शिरल्याच्या वादावरून माजी नगरसेवकाला मारहाण. नागरिकांकडून भाजपचे माजी नगरसेवक दीपक चौधरी यांना मारहाण. वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. किन्हीराजा येथील जिल्हा परिषद शाळेची 3 पत्रे उडाले. पावसामुळे शाळेची दुरावस्था. नांदेडच्या अर्धापूर तापमानवाढीचा टरबूजाला फटका बसला. 70,000 लागवड खर्च, तर शेतकरी आर्थिक अडचणीत. सोलापूर जिल्ह्यात सततच्या पावसामुळे शेततळे आणि विहिरी भरायला सुरुवात. शेतकऱ्यांकडून पेरण्यांना सुरुवात. पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकरी चिंतेत. धुळे जिल्ह्यामध्ये फक्त 12% पेरण्या पूर्ण, तर जिल्ह्यात यंदा 3,79,000 हेक्टरवर खरीप हंगामामधील पेरणीचं नियोजन. अहमदनगर जिल्ह्यातील सांदणदरीमध्ये पर्यटकांना 4 महिने प्रवेश बंदी. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यानं प्रवेश बंदी. धुळ्यातील कापडणे गावात वादळी वाऱ्यामुळे 7 जनावरं आणि 10 कोंबड्या दगावलेल्या आहेत. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. आणि एक महत्वाची बातमी. शंभुराज देसाईंनी पोलीस भरतीच्या उमेदवारांची भेट घेतलेली आहे. उशिरा पोलीस भरती काढल्यानं नुकसान झाल्याचा उमेदवारांचा आरोप आहे. उद्यापासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार आहे आणि वयोमर्यादा ओलांडलेले उमेदवार भरतीसाठी मात्र पात्र नाही आहेत. या उमेदवारांची शंभुराज देसाई यांनी भेट घेतलेली आहे. पोलीस भरतीच्या उमेदवारांची शंभुराज देसाई मंत्री यांनी भेट घेतली आहे. उशिरा पोलीस भरती वाढल्यानं आता नुकसान झाल्याचा उमेदवारांचा आरोप आहे. नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी पेरणीला सुरुवात. पाण्याची सोय असलेल्या भागात हळद आणि कापसाची लागवड. शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत. परभणी जिल्ह्यात 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून सोयाबीन पेरणीला सुरुवात. शेतकऱ्यांकडून खरीप हंगामासाठी लगबग सुरू. धाराशिव जिल्ह्यात समाधानकारक पाऊस. पेरणीच्या कामांना सुरुवात. 15 दिवसात 200 मिलीमीटर पावसाची नोंद. 35% पेरण्या पूर्ण. पावसानं पाठ फिरवल्यामुळे नागपुरात पेरण्या खुळमल्या, तर पूर्व विदर्भात अद्यापही मान्सूनची प्रतीक्षा. बळीराजाची चिंता वाढली. सोलापूरच्या अकलूजमध्ये दुष्काळ निधीसाठी युवा सेनेचं थाळीनाद आंदोलन. वाशिमच्या मालेगावात वनपरिक्षेत्रामध्ये शेकडो एकर जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू. 250 एकर जमिनीवरील अतिक्रमण उद्ध्वस्त. लोणावळ्यातील टाटा धरणामध्ये 0% पाणी साठा, तर मुळशीमधील टाटाच्या धरणामध्ये 6.62% पाणी साठा शिल्लक. 44 गावांवर पाणी संकट. भाजीपाल्याचे दर कडाडले. बहुतांश भाज्यांच्या दरामध्ये गाठले 100. गेल्या महिनाभरापासून सातत्यानं भाज्यांची दरवाढ सुरूच. आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी महापरिषदांची भरती प्रक्रिया रद्द. महापरिषद अंतर्गत विविध गटातील 2,541 पदांची भरती प्रक्रिया रद्द. वाशिममध्ये महावितरणचा भोंगळ कारभार. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशाला केराची टोपली. वाकलेले खांब आणि डीपी दुरुस्त करण्याचे आदेश देऊनही अंमलबजावणी नाही. वाशिमच्या मानोरामधील काडोली गावातील कोल्हापुरी बंधाराचं बांधकाम अर्धवट. जलसंधारण विभागाच्या दुर्लक्षपणामुळे नागरिकांना त्रास.
नागपूर मोमिनपूर भागामधून पोलिसांकडून आरोपीच्या घरामधून 6 तलवारी जप्त. या प्रकरणात 2 भावांना अटक. तलवारी कुठून आणि कशासाठी आणल्या याचा शोध पोलिसांकडून सुरू. जादू टोण्याच्या संशयावरून वृद्धाला मारहाण, अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये कंपनीच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून चोरी, महागडे साहित्य चोरट्यांनी केले लंपास. नाशिकच्या लासलगावमधून 1.5 लाख मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात. इस्रायल हमास युद्धादरम्यान देखील निर्यात सुरू. युएस त्याचबरोबर सुएज कॅनल ऐवजी आता केप ऑफ गुड होप मार्गाचा वापर करण्यात आला आहे. लातूर जिल्हा पोलीस दलामध्ये 64 जागांची भरती प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार. पहाटे 5 वाजल्यापासून उमेदवारांनी मैदानात उपस्थित राहण्याचं आवाहन. अमरावतीत उद्यापासून पोलीस भरती मैदानात चाचणीला सुरुवात होणार आहे, तर 25,549 विद्यार्थी मैदानी चाचणी देणार. अकोल्यात उद्यापासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात. 195 पोलीस शिपाई भरतीसाठी 21,000 उमेदवारी अर्ज दाखल. परभणी पोलीस दलातील 111 जागांसाठी 6,464 अर्ज. 19 जून पासून भरती प्रक्रिया सुरू होणार. धाराशिव जिल्ह्यात पोलीस शिपाई आणि वाहन चालक पदांच्या 143 जागांसाठी 19 ते 29 जून दरम्यान भरती प्रक्रिया सुरू होणार. आजपासून मध्य रेल्वेच्या लोकल वेळेमध्ये धावणार रेल्वेचं वेळापत्रक. आता सुधारण्यासाठी क्रॉस ओव्हर नियमित बदल करण्यात आले. गणपती स्पेशल जादा गाड्या सोडणार. जादा रेल्वे वडगाव मिरज मार्गे पनवेलला वळवा. अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी. पुढील 24 तासात मुंबईसह उपनगरात हलका ते मध्यम सरीच्या पावसाची शक्यता आहे. पालघर ठाण्यासह विदर्भात पावसाचा येलो अलर्ट. धाराशिवच्या सारोळ्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे नाले तुडुंब भरले. नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस. म्हसरूळ परिसरातील रस्त्यावर 1.5 फुटांपर्यंत पाणी तुंबलं. पाणी तुंबल्यानं वाहतूक कोंडी. भोरच्या खेड शिवापूरमध्ये काशीयात्रा केलेल्या नागरिकांकडून सामूहिक गंगापूजन. नागरिकांच्या उपस्थितीत सामूहिक गंगापूजन संपन्न. कोल्हापूरमध्ये पुणे बंगलोर महामार्गावरील गोकुळ शिराजगावजवळ आता पाण्याचा बोल्ट फुटलेला आहे आणि जलवाहिनीला गळती लागल्यानं हजारो लिटर पाणी महामार्गावर पडत आहे. नांदेडच्या नायगाव बाजारामध्ये बैलांच्या किमतीमध्ये वाढ. शेतकऱ्यांची बैल खरेदीसाठी बाजारात गर्दी. बार्शी तालुक्यात महिन्यापूर्वीच तयार केलेल्या रस्त्याची दुरावस्था. नागरिक आक्रमक झालेत. गोंदियात धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 1 एकर आता 27,000 पीक कर्ज दिला जाणार. जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये चालत्या कारच्या खिडकीबाहेर डोकावून तरुण दारू पीत असल्याचा व्हिडिओ समोर. धुळे सोलापूर महामार्गावर गांधीले फाट्याजवळ तरुणांची ही स्टंटबाजी. पावसानं पाठ फिरवल्यानं मुंबईकरांची चिंता वाढली. पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात अवघा 6% पाणीसाठा शिल्लक. रहिवासी पार्किंगबाबत ऑनलाईन सर्वेक्षणामध्ये सहभागी व्हा. नवी मुंबई महानगरपालिकेचं नागरिकांना आवाहन. कोस्टल रोडवरून पहिल्या 4 दिवसात मुंबईकर सुसाट. दक्षिण मार्गिकेवरून आता 12 लाख तर उत्तर मार्गिकेवरून 80,000 वाहनांचा प्रवास झालाय. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या 2 इमारतींचं 80% काम पूर्ण. 12 इमारतींची कामं सुरू. डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होणार मुंबई मंडळाचं नियोजन. अनधिकृत स्टॉल आणि बेकायदेशीर पार्किंगवर कठोर कारवाईची पालिकेकडून घोषणा. पुढील आठवड्यापासून कारवाईला सुरुवात होणार. एअर इंडिया कंपनीकडून मुंबई ते विजयवाडा दरम्यान दैनंदिन विमान सेवा सुरू. दुपारी 3 वाजता विजयवाडासाठी रवाना होणार, तर 7:10 मुंबईकडे उड्डाण. ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 मार्गिकेच्या कारशेड उभारणीचा मार्ग मोकळा होणार. मेट्रो मार्गिकेसाठी कुशळी येथील जागा पुढील 8 ते 15 दिवसात मुंबई एमएमआरसीएच्या ताब्यात मिळेल. वसईत प्रियकराकडून प्रेयसीची भर रस्त्यात. निर्घृण हत्या. हत्येच्या वेळी लोकांकडून बचावाचा प्रयत्न नाही. हत्या करणारा विकृत. प्रियकर पोलिसांच्या ताब्यात. नवी मुंबईत पैशांच्या वादातून एका व्यक्तीची हत्या. मध्यस्थी करायला गेलेला गंभीर जखमी. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू. कामाच्या नव्या वेळेची जबाबदारी घेतल्यास पोलीस आंदोलन करू नये. नायर केईएम आणि सायन्स रुग्णालयातील परिचारिकांना प्रशासनानं हा इशारा दिलेला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत 30 ठिकाणी दरड कोसळण्याची भीती. रहिवाशांना प्रभाग समितीची केवळ नोटीस.